गुड मॉर्निंग, मी प्राध्यापक सोळंकी आरडी, SV कॉलेज भूम, वाणिज्य विभाग. आज आपण पुस्तपालन लेखाक्रममधील 10 नंबरचं गणित करू. पेज नंबर 156. कबीरा आणि रेशमा हे गणित आहे. त्यांनी 4 असे 1 प्रमाणांना फरक विभागून घेणारे भागीदार आहेत. त्यांचा ताळेबंद दिलेला आहे आपला 31 मार्च 2019. आता हे ताळेबंदावरून आपल्याला बघायचं आहे की आयटम कोणते कुठे कुठे येतात, आपल्याला ते बघायचं आहे. आता बघा, भांडवल दिले, भांडवल म्हणलं कुठे येणार आहे. आता देयता बाजू बघायला, भांडवल म्हणलं की भांडवल खात्याच्या जम बाजूला. सामान्य निधी आपण ते काय करतो, भागीदारांना काय करतो, वाटून देतो. मग सामान्य निधी कुठे येणार आहे, भांडवल खात्याच्या जम बाजूला. नफा तोटा खाते हे सुद्धा आपलं काय आहे, भागीदारांना वाटून द्यावं लागतो नफा तोटा खाते. आता खरेदीबद्दल धनको आणि खर्चाबद्दल धनको ही दोन्ही देयता आहेत, फक्त वाक्य रचनेमुळे गोंधळ पडू नका, म्हणून ती देणं आहे देयता बाजूला यायचं. आता आलं ख्याती, ख्याती आपली काय हे बघायचं. आता ख्यातीचं महत्त्वाचा प्रश्न असा पडतो की ख्याती आहे सर 66,000 रुपये दिली, तर त्याचं करायचं काय. आता ख्यातीचा प्रश्न असा आहे की ख्याती आपल्याला किती दिली आहे, 66,000 रुपये ख्याती दिली आहे. 66,000 दिली, पण इथं समायोजनामध्ये बघावं लागतं किती दिली, 75,000. हे फरक पडतो, म्हणजे दोन्हीतला डिफरन्स किती आहे, 9,000. मग 9,000 आणि काय करायचं असते, 9,000 रुपये हे भागीदारांना वाटून द्यायचे असते त्यांच्या 4 असे 1 प्रमाणामध्ये, ही ख्याती वाटप म्हणायची. आता ऋणको दिलेला आहे, ऋणको दिले आपल्या किती, 30,000 रुपये, आणि संशयित कर्ज किती दिली, 3,000 रुपये. आता एक लक्षात घ्यायचं, ऋणको 30,000 रुपये लिहून टाकायचं. आता संशयित कर्ज निधी, आता त्यांनी काय म्हणतं, संशयित कर्ज निधीची गरज नाही, मग इथून पुढे संशयित कर्ज निधी दाखवायचीच नाही आपल्याला. मग ह्या 3,000 रुपये म्हणजे एक्स्ट्रा वाढच केलेली नाही, मग ही 3,000 रुपयेच फक्त काय करायचे, दाखवायचे नाही म्हणलं की तेवढे आपले बुडले का, नाही बुडाले नाही, ते वसूल म्हणायचे. म्हणून संपत्ती बाजूला 30,000 नोंद करायची आणि 3,000 नोंद ही नफडा समायोजन खात्याच्या जम बाजूला करायची. हे फरक लक्षात घ्यायचं, गरज नाही म्हणलं की तेवढे 3,000 रुपये आपले वाचले, हे लक्षात ठेवायचं. पुढचं, जमीन व इमारत ही आपली संपत्ती, मग त्याची एंट्री कुठे करायची, संपत्ती बाजूला. ओके, बँक ही आपली काय आहे, संपत्ती, मग त्याची एंट्री कुठे करायची, संपत्तीला. पण बँकमध्ये बरंच काय आहे ते आपण बघू बँकमध्ये, कारण त्यात वाढ होणार आहे अजून बँकेमध्ये. ते वाढ काय होते पुढे बघता येईल आपल्याला. ओके, आता पहिली समजना तुम्हाला कळलं असेल की भांडवल दिले, भांडवल म्हणलं की ते भांडवल खात्याच्या जम बाजूला आलं. ओके, आता संशयित कर्ज निधी सांगितलं, ख्यातीत सांगितलं. आता अप्राप्त भाडं दिले, अप्राप्त भाडे म्हणलं की त्याचे 2 ठिकाणी एंट्री येणार आहे, एक नफडा समायोजन खात्याच्या जम बाजूला आणि एक संपत्ती बाजूला. ओके, आता ही जी 5 नंबर समायोजना ही फक्त तुम्हाला पेपर वर्क करून समजून सांगणार आहे. ओके, आता आपण इकडे जाऊ आपलं आपल्या गणिताकडे. चला, नफडा समायोजन खातं दिले, बघा मी म्हणलं इथून पुढे संशयित कर्ज निधीची गरज नाही असं दिलं होतं, मग संशयित 3,000 रुपये आलं. अप्राप्त भाडे आपल्याला समायोजनामध्ये दिलेले, मग 4,500 आले. अशा प्रकारे नफडा समायोजन खात्यामध्ये कुठलीही दुसरी एंट्री नाही, त्यामुळे ह्या 2च एंट्री येतात. मग ती नफडा समायोजन खातं इथंच क्लोज करायचं, 7,500 रुपये प्रॉफिट झाला, तो जशाला तसा भांडवल खात्यास काय करायचा, वर्ग करून टाकायचा. ओके, आता बघायचं आपलं भांडवल. आता गणितामध्ये आपल्याला बघितलं असेल की भांडवल दिलं तर ते भांडवल खात्यास काय करायचं, वर्क करून टाकायचं. मग आपला प्रश्न असतं 4 असे 1 प्रमाणात त्यांना वर्क करून टाकायचं, म्हणजे एकूण भांडवल दिलेलं असेल आपल्याला, किती दिले एकूण भांडवल, नाही एकूण नाही सॉरी, कबीरचं भांडवल दिले 1,05,000 आणि रेशमाचं भांडवल किती दिले आपल्याला, 75,000. दोघांचं दोघाला देऊन टाकलं. आता सामान्य निधी, सामान्य निधी किती आपली, 30,000. 30,000 4 असे 1 प्रमाणामध्ये त्यांना काय वाटून टाकायचं. नफा तोटा दिला आपल्या, नफा तोटा इथं गणितामध्ये आपल्या नफा दिला होता 6,000 रुपये, तो 4 असे 1 प्रमाणामध्ये काय करायचा, वाटून टाकायचा इथं त्यामध्ये. आणि आता बघितलं असं 45,000 रुपये हे भांडवल आणले, म्हणून ती काय करायचे, बँक खाते, म्हणून 45,000. मग तेवढे 45,000 आता बँकेत प्लस झाले, ते 83,000 होते ना आपले, ते 83,000 मध्ये हे 45,000 प्लस झाले. आता म्हणजे फरक पडतो आपल्याला, मग त्यात जर 45,000 प्लस केले तर 1,28,000 होते, ती इथे एंट्री केली बघा त्यांनी 1,28,000, म्हणजे ते घेऊळ करण्यासाठी. आता ख्याती, मी तुम्हाला काय म्हटलं की गणितात 66,000 ख्याती होती आपल्याला, 75,000 रुपये ख्यातीचे मूल्य करावे, म्हणजे मूल्य करावे 66,000 ख्यातीचे किती झालं, 75,000 रुपये झालं. मग 9,000 रुपये ख्यातीमध्ये काय झाली, वाढ झाली आहे. मग ही वाढ झालेली पैसे जे असतात ते भागीदार आपल्या आपली ख्याती वाटून घेत असतात, हे लक्षात ठेवा. किंवा काही ठिकाणी असं दिलं की नफडा समायोजन खात्याला काही दिन टाकलं, पण ही ख्याती प्रवेश करतोशी ख्याती काढून घेतली जाते, म्हणून त्यांनी त्यांच्याप्रमाणे वाटून दिली आणि भांडवलात प्लस करून टाकले. कुठंतरी एक प्रकारे जमाला आपली एंट्री आलेली आहे. अप्राप्त भाड्याची एंट्री आपण बघितलं ना, ती संपत्तीला आलं. ओके, आता ही एवढं पेंडिंग ठेवणार आहे इकडं, इथं गेलं हे नफा. आता इथं आपलं भांडवल खातं चालू होतं, ख्याती आपण वाटून दिली. आता नफा, नफा म्हणलं आता कोणता नफा, हा इथला नफा, पुनर्मूल्यांकन खात्याचा नफा, तो 6,000 आणि 1,500 आपण काय केला,
तो इकडं वर्ग केला अशा प्रकारे. आता इथं आपण आलोत, आता एवढं करण्यासाठी आपल्याला पुढचं पेज बघावं लागतं की ही 1,44,000 आले कसे, हे 45,36,000 ती कळत नाही, ही अगोदर दाखवावं लागतं, त्यानंतर चालू खाते ओपन होते, हे लक्षात घ्या. कारण चालू खात्याच्या माध्यमातून ते म्हणते भांडवलाचं समायोजन करा. आता बघा, मग नवीन नफा प्रमाणात म्हणले, मग नवीन नफाचं प्रमाण काढले, सूत्र काय, शिल्लक नफा काढायचा, अगोदर शिल्लक नफा काढला 4/5 आला. कबीरचा हिस्सा काढायचा, कबीरचा हिस्सा काढताना सूत्रच येतं, आपण बघितलं असेल की शिल्लक नफा गुणिले जुन्या भागीदाराचा हिस्सा, म्हणजे असेल आपला हिस्सा. मग तो कधी 4 आहे, मग 4/5, 4/5 कसा, 4 + 1 आहे, म्हणून 6/5 करायचा. मग 16/25 कबीर आला, रेशमा 4/25 आली, आणि सुवर्ण 5/25 आली. बरं जण असं म्हणते 16 × 4 किती आले, 20/25 आहे, म्हणून 5 फरक आहे, म्हणून 5/25 काढलं. अशापर्यंत 16/4/5 असं प्रमाण आलं. आता एकूण भांडवल काढायचं आपलं, ते वाटणी करायची ना, म्हणून काय 45,000 त्याचं किती प्रमाण आहे, 20% म्हणलं बघा, भविष्यातील नफ्याच्या 20%. मग 100 पाचवा हिस्सा आहे, म्हणून आपण 1/5 केले, त्याला पाचवा हिस्सा आहे, म्हणून तसं त्याचा 20 प्रमाण करायचं असतंय, म्हणून 5 त्याला गुणायचं, मग 2,25,000 रुपये काय आलं ह्याचं एकूण भांडवल. मग ह्या एकूण भांडवलाचं काय करायचं, आता विभागणी करायचं. मग कबीरला किती आले प्रमाण, 16/25, मग 2,25,000 × 16/25 1,44,000 याचं आलं. तसंच रेशमाचं किती आलं, 36,000 आणि 45,000 हे आपल्याला वर्ग करावं लागतात इथं भांडवल खात्याला अगोदर. पण ह्याची एंट्री खालीवरी झाली, आपण खालीवरी आधी काय करू, शिल्लक खाली घेऊन जाऊ. आता इथे शिल्लक खाली नेली म्हणले बघा, इथं बाकी ती पुढे आणली असेल, याची शिल्लक पुढे आणली, आणि ह्याची शिल्लक खाली नेली असं लिहू शकता, किंवा पुढे नेली असं लिहू शकता तुम्ही. हे फक्त हे काय करायचं, चालू खातं आयटम वर घ्यायचा आणि ही आयटम जे आहे तो खाली घ्यायचा, एवढं फक्त काळजी घ्यायची ह्याच्यामध्ये, म्हणजे तुमचं मिस्टेक होत नाहीत कुठल्या गोष्टी. मग चालू खात, आता 1,44,000, आता 1,00,000 घ्यायची आयटम झाली, इकडली बिरीज बाग किती आली, 1,47,000, हिथं आली 45,000 आणि 85,000 आली आणि ह्याची 45,000 आली. मग आता इकडं काय करायचं, मग अगोदर ह्या दोघांची एंट्री इथं खाली 2 सोडून लिहून टाकायचं. मग 1,44,000 लिहिली, 36,000 रेशमाची लिहिली आणि सुवर्णाची 45,000 लिहिली. आता शिल्लक काढायची, शिल्लक काढली त्या शिल्कीला नाव काय द्यायचं, चालू खाते. म्हणून इथं बघा असा घोळ आहे की चालू खाते नाव का आलं, असं बऱ्याच जणांचा प्रश्न येते, ही चालू खाते म्हणून फरकाची रक्कम आहे ती चालू खात्यास वर्ग केली. अशा प्रकारे हे झालं, म्हणून ह्या रकमा जशाला तशा आपण बघितलं असं की जशाला तशा रकमा इथं वर्ग झाल्यात, तू जशाल तशी भांडवल इथं आलं, चालू खातं जशाल तसं इथं आलं. आणि आपण मी तुम्हाला सांगितलं की धनको खरेदीबद्दल धनको, खर्चाबद्दल धनको, हे देता बाजूला टाकायचं. अशा प्रकारे 3,37,500 रुपयांनी हे टॅली होत आहे. जर कोणाला काही अडचण असेल तर पर्सनल तुम्ही मला व्हॉट्सअपला तर विचारू शकता ह्याच्यामध्ये. आणि हे मी यूट्यूबला सुद्धा अपलोड करणार आहे, कुणी बेल बटनला टच करा, नोटिफिकेशन ऑन झालं की नवीन व्हिडिओ पडला, तुम्ही माहीत असून असो की तुम्हाला ॲटोमॅटिक वरून खाली दिसतंय की अरे नवीन व्हिडिओ आलेला आहे सरांचा, म्हणून लगेच तुम्हाला बघायला सोपं जातं आणि मोबाईलमधली मेमोरी वाचते. त्यामुळं व्हिडिओ बघा, त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके.